आली माझ्या घरी ही दिवाळी, आली माझ्या घरी ही दिवाळी। नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे शारदा, शारदा जिलाट मध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। सगळ्यांचा दिवस खूप छान जाओ आणि येणारे सर्व दिवस सुद्धा मस्त जाओ, कारण दिवाळी आहे। तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, सगळ्यांची दिवाळी खूप छान जाओ, हॅपी दिवाळी। तर दिवाळी सण मोठा आनंद नाही तोटा। दिवाळी म्हटलं की घराघरामध्ये उत्साह असतो, प्रत्येकाच्या घरी लगबग चालू असते, कारण दिवाळी हा जो मोठा सण आहे वर्षातून एकदाच येतो आणि तो सगळ्यांना सेलिब्रेटही करायचा असतो आणि ह्यावर थोडंसं म्हणजे खूप उत्साह भरलेला असतो वातावरणात आणि लहान मुलंसुद्धा आनंदी असतात, सुट्ट्या असतात शाळांना। दिवाळी म्हटलं की दिव्यांची रोषणाई झाली, नातेवाईकांचे येणं जाणं, नवीन कपडे आणि बरंच काही। घराघरामध्ये तयारी असते, फराळ वगैरे म्हणा बरंच लगबग चालू असते दिवाळीची। आणि दिवाळीच्या पहिल्या दिवशी सुगंधी उठणं लावून मस्तपैकी अभंग्य तेलाने अभंग्य करून खूप छान गरम गरम पाण्याने आंघोळ करायची सकाळी सकाळी। ॲक्च्युली लहानपणीचे दिवस मला अजूनही आठवतात, आम्ही खूप धमाल करायचो सकाळी। आम्ही मला वाटतं 5 वाजता 4:30-5 उठायचो पहाटे, मस्तपैकी आमची आई आम्हाला छान तेलाने मालिश करून त्याची अभ्यंग करायची, मग मस्तपैकी उठणं अंगाला सोडून गरम गरम पाण्याने आंघोळ करून नवीन कपडे घालून आम्ही ते पळायचो फटाके फोडायला। वा वा वा, खूप मज्जा यायची ॲक्च्युली। तर काळानुरूप दिवाळी बदलत राहते, म्हणजे प्रत्येकाची आता दिवाळी जी आहे सेलिब्रेट करण्याची पद्धत बदलली आहे, पण दिवाळीचा उत्साह मात्र तसाच आहे, उत्साह मात्र अजून कमी झालेला नाही। तर आता जसं की फराळ असतो, बऱ्याच गोष्टी असतात, एकमेकांना शुभेच्छा देणं आहे। तर दिवाळीच्या दिवशी आता हे सगळं करून, म्हणजे घरची कामं करून, स्वयंपाक पाणी फराळ मुलांचं करून, नातेवाईकांचं करून, आपल्याला दिवाळीच्या दिवसात छान दिसायचंही असतं, फ्रेश दिसायचं असतं, छान नटायचं असतं, मेकअप करायचं असतं, म्हणजे फॅशनेबल दिसणं किंवा छान दिसणं, स्टायलिश दिसणं कोणाला आवडत नाही। सण म्हटल्यावर हा एक मोठा सण आहे, त्या दिवशी तर आपल्याला दिसायचंच असतं। तर अशासाठी मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आले की दिवाळीच्या दिवसात जर तुम्हाला झटपट तयार व्हायचं आहे किंवा काय तुम्हाला टिप्स पाहिजेत की तुम्ही ह्या दिवसामध्ये काय ट्रेंड तुम्ही फॉलो करू शकता किंवा तुम्ही स्टायलिश फॅशनेबल कसे दिसू शकता, ह्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला झटपट मेकअपसुद्धा दाखवणार आहे। जसं मी आता साडी नेसलेली आहे, ही आहे खण साडीची, आताच अजूनही ट्रेंडमध्ये आहे, ह्याचा ट्रेंड मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी आला होता, तो अजूनही ट्रेंड ह्याचा चालू आहे। तर खण साडी असू दे, कुठल्याही प्रकारची साडी असू दे, कुठल्याही महिलेला साडी ही आता सध्या, साडी ही सध्या ट्रेंडमध्ये आहे। साडी नेसणं म्हणजे खूप छान वाटते प्रत्येक महिलेला, मग ती मुलगी असू दे किंवा लग्न झालेली महिला असू दे किंवा वृद्ध महिला असू दे, कोणालाही, सगळ्यांना साडी म्हणजे एक जीव की प्राण आहे। आणि सणासुदीला जर साडी नेसलं तर अजून एक खूप छान रुबाब येतो आपल्या वागण्या बोलण्यात आणि प्रत्येकाला स्वतःची नवीन साडी दाखवते, आणि मी आज मी हे घेतले, मी ते घेतले। तर काय साड्यांचे ट्रेंड आहेत किंवा काय तुम्ही फॉलो करू शकता किंवा झटपट कसे तयार होऊ शकता, त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे। तर चला तर चालू करूया की ह्या दिवाळीमध्ये तुम्ही कसं झटपट झटपट तयार होऊ शकता ते। तर पहिलं तर आहे, जसं मी सांगितलं, जसं मी आता साडी नेसली तर परफेक्ट आउटफिट, तर आपल्याला दिवाळीमध्ये परफेक्ट आउटफिट पाहिजे असेल तर जसं हा दिवाळी हा सण आपला पारंपरिक आहे, म्हणजे ट्रॅडिशनल आहे, तर ह्याच्यामध्ये पारंपरिक किंवा एथनिक कपडे छान दिसतात। तर ह्याच्यामध्ये तुम्ही वेस्टर्न शक्यतो टाळा, पारंपरिक जे असतील म्हणजे साडी असू दे, सलवार सूट असू दे, पंजाबी ड्रेस असू दे, किंवा एक ट्रॅडिशनल जरी तुम्ही वन पीस घातला तरी खूप छान दिसेल वेस्टर्नपेक्षा। त्याच्यामुळे तर मला तर वाटतं साडीच खूप बेटर राहील, कारण साडी आपण शक्यतो रोज रोज नेसत नाही, तर सणाच्या दिवशी मस्तपैकी साडी तुम्ही नेसा आणि छानपैकी तयार व्हा। आणि जसं की आता साड्यांमध्ये इतके वेगवेगळे प्रकार आहेत, तर तुम्ही साडी नेसून सुद्धा ग्लॅमरस दिसू शकता, स्टायलिश दिसू शकता। जसं तुम्ही जसं पारंपरिक साडी असेल तर त्याच्यावर पारंपरिक दागिने तर घालतातच, पण थोडंसं तुम्ही थोडेसे हटके दागिने घालून तुम्ही अजून काहीतरी वेगळं तुम्ही दिसू शकता त्याच्यामध्ये। आणि जसं मी सांगितलं, साड्यांचे खूप प्रकार आहेत, रफल साडी आहे, नेट साडी आहे, जसं मी आता नेसलेली खणाची साडी आहे, सध्या पैठणीचे खूप ही ट्रेंड चालू आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या पैठण्या आहेत ज्या कमी रेंजपासून खूप मोठ्या रेंजपर्यंत आहे, तर आपल्या खिशाला परवडेल अशी तुम्ही पैठणी घेऊ शकता। आणि गढवाल सिल्क आहे, कांची, म्हणजे इतक्या सिल्क साड्या आहेत, पैठणी आहेत, ह्याच्या
सिल्क मध्ये बरेच प्रकार आहेत, म्हणजे कॉटनचे आहेत, प्लस इरकल आहे, म्हणजे तुम्हाला पाहिजे त्या प्रकारची साडी तुम्ही यावेळेस ट्रेंडनुसार तुम्ही नेसू शकता आणि एक छानपैकी स्वतःला एक स्टायलिश लुक देऊ शकता. तर जसं मी सांगितलं, शक्यतो पारंपरिक कपडे नेसा, आणि नाही जर असेल तर इंडो वेस्टर्न तुम्ही एक फॅशन करू शकता. इंडो वेस्टर्न म्हणजे जसं पारंपरिक साडीबरोबर थोडेसे वेस्टर्न स्टाईलचे तुम्ही दागिने घातले, किंवा थोडंसं एक तुमच्या कपड्यांना थोडासा इंडो वेस्टर्न जर लुक असेल तर तेसुद्धा खूप छान दिसेल. जसे मी सांगितलं कपडे कसे निवडायचे, तर कपडे निवडल्यानंतर आपल्याला एक प्रश्न पडतो, अरे माझ्याकडे तर हा रंग आहे किंवा हा रंग नाही आहे, मी काय करू, किंवा ह्या दिवाळीमध्ये कुठले रंग छान दिसतील. तर आत्ताची दिवाळी असू दे, कुठलीही दिवाळी असू दे, कुठलाही सण असू दे, सण म्हटला की डार्क कलरचे कपडे हे खूप छान दिसतात. म्हणजे फेस्टिव्ह सीझन आणि डार्क रंग ह्याचं एक समीकरणच आहे. तर तुम्ही कुठलेही गडद रंग जरी घेतले कपड्यांमध्ये, म्हणजे पिवळा, लाल किंवा भगवा, हे तर कपडे छान सणासुदीला उठावदार दिसतात, कारण एक छान असे खरोखर एक मस्त उठावदार चमकदार दिसतात ह्या रंगाचे कपडे. आणि दिवाळीच्या वेळेस हे कपडे घालणं म्हणजे ह्या रंगाचे कपडे घालणं शुभ देखील मानलं जातं. तसंच तुम्ही बाकीचे दुसरे गडद कलर आहेत, समजा गडद निळा आहे, हिरवा आहे, कुठलाही जो डार्क कलर आहे तो तुम्ही घालू शकता. काय होतं ना, डार्क रंगामुळे ना आपण एक थोडंसं ॲट्रॅक्टिव्ह दिसतो आणि आपले सणसुद्धा खूप छान असे व्हायब्रेट व्हायब्रेट दिसतात त्याच्यामुळे. जसे की आता कपडे झालं, त्याचं कलर झाले, आता मेकअप तर मी सांगणारच आहे. मेकअपच्या आधी मी सांगणार आहे की आपली हेअरस्टाईल कशी असावी. तर तुमच्या केसांचा काय प्रकार आहे, केस लहान मोठे पातळ जाड कसे आहेत, त्यानुसार थोडंसं ठरवा. पण तुम्हाला जे कम्फर्टेबल म्हणजे पूर्ण, समजा आता दिवाळीची पूजा असू दे किंवा फटाके फोडणं असू दे, कोणाच्या घरी जाणं असू दे किंवा नातेवाईकांचं करणं असू दे, ह्या सगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल अशा प्रकारची हेअरस्टाईल करा असं मी म्हणेन. जर तुम्हाला केस मोकळे सोडायला आवडत, जसं मी थोडेसे पिनअप करून हे मी केस मोकळे सोडलेले आहेत तसे तुम्ही करू शकता, नाही तर तुम्ही केस पिनअप करू शकता पूर्णपणे, किंवा सरळ मेस्सी पोनी करा किंवा ओपन हेअरस्टाईल करा. म्हणजे तुम्हाला जसं पोनी पाहिजे, ओपन पाहिजे किंवा डायरेक्ट बन बांधा, कसंही तुम्हाला म्हणजे जसं कम्फर्टेबल असेल तशी. आता मेकअप, जसं मी सांगितलं दिवाळी सण इतका मोठा सण असतो, वर्षातून एकदा येतो, ह्याच्यामध्ये इतके कामं असतात, म्हणजे घराची तयारी असू दे, नातेवाईकांचं असू दे, फराळ असू दे, सारखं कोणी ना कोणी येत जात असतं, प्लस दिवाळीच्या आपल्या पूजाही असतात, लक्ष्मीपूजन झालं, पाडवा झालं, भाऊबीज झालं, हे बरेचसे आपले दिवस असतात. आणि मुलं घरात असतं तर विचारूच नका, तर अशावेळी आपल्याला झटपट तयार व्हायचं असतं, झटपट मेकअप कसा करते हे पाहायचं असतं, कारण इतकं ब्लेंडिंग करणं, ब्लशर लावणं, हे लावणं, ते लावणं, ह्याच्यामध्ये आपल्याला वेळ अजिबात घालवायचा नसतो. तर अशा वेळी झटपट मेकअप कसा करायचा तो मी व्हिडिओ तुमच्यावर शेअर करतच आहे, तो तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. मी जास्त काही वापरले नाही, तुम्ही हा माझा लुक पाहू शकता. झटपट मेकअप केलेले जास्त प्रोडक्ट्स वापरलेले, फक्त 4 ते 5च प्रोडक्ट्स मी वापरलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जास्त मी काही केलेलं नाही, पाहू शकता तुम्ही. आणि तुमचं एक जे आहे ना, तुम्ही उत्साही असाल तर आपोआप चेहऱ्यावर ग्लो येतो, त्याच्यामुळे जास्त मेकअप करायची गरज लागत नाही. आणि हो, मी तर म्हणेन दिवाळी आहे तर जास्त डार्क मेकअप करू नका. शक्यतो जेवढं नॅचरल दिसाल तुम्ही, नॅचरल मेकअप करता येईल तेवढं नॅचरल मेकअप करायचा प्रयत्न करा. म्हणजे आता सध्या पण डार्क मेकअप नाही आवडत बऱ्याच जणांना, किंवा ट्रेंड आहेच मिनिमल मेकअपचा, म्हणजे किती कमीत कमी प्रोडक्टमध्ये किंवा कमीत कमी मेकअपमध्ये आपण किती जास्त सुंदर दिसू, ह्या प्रकारचा सध्या आता तरी ट्रेंड चालू आहे. तर मिनिमल मेकअप लुक कसा करता येईल ते मी तुम्हाला दाखवते, एकदम खूप कमी प्रोडक्ट वापरून आणि झटपट, बर का, म्हणजे अजिबात वेळ जात नाही. म्हणजे कितीही तुम्ही तुमची कामं पटापट आवरून अगदी 10 ते 15 मिनिटात तुम्ही मेकअप करून तयार होऊ शकता. आणि मिनिमल मेकअप लुकमध्ये सुद्धा तुम्ही एकदम स्टनिंग दिसू शकता, खूप छान दिसू शकता. तर ह्याच्यामध्ये काय वापरायचं आहे, म्हणजे मी जसं की तुम्हाला सांगते, प्रोडक्ट आपल्याला काय लागणार, फक्त बीबी क्रीम, ब्लशर, काजळ, आयलायनर, मस्करा, लिपस्टिक वगैरे, हेच काही जे आहेत बेसिक प्रोडक्ट्स ते वापरूनच आपल्याला मेकअप करायचा आहे आणि सुंदर दिसायचं आहे. तर सर्वात आधी मी चेहरा जो आहे व्यवस्थित क्लीन्स करून घेतलेला आहे आणि मॉइश्चरायझर लावून घेतलेला आहे. आता मी इथे फेअर अँड लवलीची बीबी क्रीम घेतलेली आहे, जी मी पूर्ण चेहऱ्यावर लावून घेणार आहे.
तर आपल्याला मिनिमल मेकअप करायचा आहे तर मी ते फाउंडेशन अजिबात यूज करणार नाही। तुम्ही पाहू शकता बीबी क्रीमने सुद्धा खूप छान असा मेकअप होतो आपला। आणि बीबी क्रीम जी आहे एक फाउंडेशनसारखीच असते, एक फाउंडेशनसारखाच लुक देते आपल्या चेहऱ्याला आणि खूप छान सेटसुद्धा होते। तर मी हाताच्या बोटांच्या मदतीनेच बीबी क्रीमच्या व्यवस्थित ब्लेंड करून घेतलेली आहे आणि ते तुम्ही पाहू शकता खूप छान असा इफेक्ट दिसतोय चेहऱ्यावर। त्यानंतर मी कॉम्पॅक्ट पावडर लावून घेत आहे। कॉम्पॅक्ट पावडर लावल्याने काय होतं ना, आपला चेहरा जो आहे ऑइली होत नाही नंतर, आणि व्यवस्थित छान फ्रेशही दिसतो आणि छान सेटही होतो। तर कुठलीही कॉम्पॅक्ट पावडर यूज करू शकता। माझ्याकडे जी रेग्युलर मी वापरते लॅक्मेची सन एक्सपर्ट कॉम्पॅक्ट पावडर मी लावलेली आहे। त्याच्यानंतर मी आयब्रो जे आहे आयब्रो ब्रशने सेट करून घेतले। गरज असेल तर आयब्रोज पेन्सिलसुद्धा तुम्ही यूज करू शकता। त्यानंतर माझ्याकडे आहे स्विस ब्युटीचं हे ब्लशर पॅलेट, ते मी ॲज अ आयशॅडो म्हणून लावणार आहे। मला एकदम खूप कमी मी लावत आहे, जास्त डार्क आयशॅडो आपल्याला नको आहेत, कारण आपला मेकअप लुक एकदम कमीत कमी पाहिजे आणि खूप छानही दिसला पाहिजे। तर मी आयशॅडो म्हणून लावून घेतलेली आहे। त्यानंतर मी काजळ पेन्सिल घेतलेली आहे आणि काजळ पेन्सिलनेच आय लायनर जे आहे मी ड्रॉ करून घेते। तर आपल्या डोळ्याचा प्रकार कसा आहे त्यानुसार आय लायनर लावून घ्यायचा आहे। आणि मी वॉटर लाईनलासुद्धा काजळ लावून घेत आहे, वरच्या साईडनेसुद्धा आणि खालच्या साईडनेसुद्धा। तर एक खूप छान फेस्टिवल लुक जर पाहिजे असेल तर काजळ मला वाटतं लावलं ना अजून एक छान उठावदार दिसतात आपले डोळे। त्यानंतर इथे माझ्याकडे हे कॉलोसल मस्कारा आहे जो मी नेहमी यूज करते आणि माझा खूप फेवरेट आहे। ॲक्च्युली ह्याने खरोखर आयलॅशेसना थीक आणि व्हॉल्युमाइज दिसतात। तर मी ह्याला डबल कोट करते, त्याच्यामुळे डोळे खूप छान असे उठावदार दिसतात। तर आता जे ब्लशर पॅलेट आहे त्याचंच मी ब्लशर मी लावून घेत आहे ब्रशने। मी एकदम कमी प्रमाणात ब्रशर लावणार आहे, एकदम आपल्याला छान जास्त ही लाल लाल दिसायचं नाही आहे। आणि ब्लशर लावून झाल्यानंतर लास्ट स्टेप जे आहे हायलाईट करणे। तर माझ्याकडे एल ए कलरचं हे हायलायटर आहे जे मी नाकाला आणि गालांच्या वरती लावून घेणार आहे एकदम कमी प्रमाणात। चेहरा फक्त आपला शायनी दिसला पाहिजे, चमकदार दिसला पाहिजे। आणि नंतर मी माझ्याकडे लिपस्टिक आहे ते मी लावून घेत आहे। थोडीशी रेडिश कलर आहे हा शेड आणि मला जास्त डार्क नको म्हणून मी टिश्यू पेपरच्या साह्याने एक्स्ट्रा लिपस्टिक जे आहे मी पुसून घेत आहे। आणि आपल्याला पाहिजे तसे एकदम मिनिमल मेकअप लुक आपला जो आहे तयार झालेला आहे। अशा प्रकारे मेकअप जो आहे झटपट तयार झालेला आहे। आता मी हेअरस्टाईल करून घेते। तर हेअरस्टाईलसाठी मी केस मोकळे सोडायचा विचार करते, तर मी जस्ट मध्ये पार्टिशन करून साईडचे केस जे आहे ट्विस्ट करून त्याला मी पिनअप करून घेणार आहे अशा प्रकारे। आणि बाकीचे केस मोकळे सोडणार आहे। जर पाहिजे असेल तर एक पाठीमागे छान अशी तुम्ही बनसुद्धा करू शकता, पण माझे केस पातळ असल्यामुळे मी आज केस मोकळे सोडणार आहे। तरी त्याच्यानंतर घालून घ्यायची आहे ज्वेलरी। ज्वेलरीशिवाय तर मेकअप लुक आपला जो आहे अपूर्णच राहील। आणि अशा प्रकारे एक छानसं चौकर लॉंग मी मंगळसूत्र इयरिंग्स टिकली बांगडा हे सगळं मी घालून घेतलेलं आहे आणि माझा मेकअप जो आहे कम्प्लीट झालेला आहे। सगळ्यात शेवटी आता मेकअप तर झाला, सगळ्यात शेवटी झालेला आहे आपले दागिने। जसं मी झालं तुम्ही काय आउटफिट घातलेलं आहे, तुम्ही कुठल्या प्रकारचं कॉस्ट्युम घातलेलं आहे त्यानुसार तुम्ही दागिन्यांची निवड करा। म्हणजे एथनिक कपडे असतील तर त्याच्यावर पारंपरिक आणि तुम्हाला आवडतील असेच दागिने घाला। आणि सध्या ऑक्सिडाइज दागिन्याचा सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे। जसं मी आता खंची साडी ही नेसलेली आहे ह्याच्यावर ऑक्सिडाइज दागिनेसुद्धा खूप सुंदर दिसतात। तर ऑक्सिडाइज दागिने मी मागच्यावेळी घालून चालले होते त्यावेळेस म्हटलं। आणि हो, दागिनेसुद्धा कमीत कमी जेवढे घालाल तेवढे तुम्हाला जास्त कम्फर्टेबल वाटेल आणि तुम्ही जास्त तुमचा लुक जो आहे उठून दिसेल। कारण कसं असतं ना, आपण इतकं छान तयार झालो आणि मस्त फक्त दागिन्यांनी मढलो तर दागिन्यांमध्ये आपलं व्यक्तिमत्व आहे ना पूर्णपणे दबून जातं, मला तरी असं वाटतं। म्हणून शक्यतो मिनिमल मेकअप मिनिमल दागिने घाला आणि तुमचं व्यक्तिमत्व नक्की खुलवा। जसं मी सांगितलं ऑक्सिडाइज दागिनेसुद्धा ट्रेंड चालू आहे, त्याचही तुम्ही चूज करू शकता। जर तुम्ही शरारा वापरत आहात किंवा तर त्यासाठी तुम्ही एक फक्त लॉंग जड झुमके जरी घातले तरी खूप छान दिसतात। आणि जर साडी वापरण्याचं जसं मी सांगितलं साडीच्या प्रकारानुसार तुम्ही, जसं मी आता हा चोकर घातलेला आहे आणि एक लॉंग मंगळसूत्र घातलेलं आहे, तर अशा प्रकारे करू शकता। जर तुम्हाला चोकर आवडत नसेल तर काय करा, एक शॉर्ट मंगळसूत्र घाला आणि एखादा लॉंग नेकपीस घाला। तुम्हाला कानातले कसे आवडत आहेत, तुमच्या चेहऱ्याला कसे सूट होत आहेत त्यानुसार कानातले घाला। आणि हो, मी तर म्हणे नथ घालायला विसरू नका, नथ महत्त्वाची आहे। एक छोटी का होईना प्रेसवाली नथ तुम्ही नक्की घाला, कारण त्यामुळे आपल्या पूर्ण ज्या लुकला आहे
पूर्ण जो आपण साडी आहे किंवा जे काही मेकअप केलेला आहे आपण जे तयार झालेलं आहे एक नथीमुळे एक पारंपरिक टच भेटतो आपल्या लुकला आणि आपला जो लुक आहे सणासुदीचा दिवाळीचा तो पूर्ण होतो मला तरी असं वाटतं. आणि साडी असेल तर नक्कीच नथ घाला. आजकाल तर नथीचा सुद्धा ट्रेंड आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिझायनर नथ्स भेटतात. माझ्याकडे खूप सारं कलेक्शन आहे डिझायनर नथ्सचं. मी कधीतरी तुमच्यासाठी तो व्हिडिओ नक्की बनवेन की माझ्याकडे किती प्रकारचे आणि कोणत्या कोणत्या नथ आहेत ते. आणि जसं मी सांगितलं साडीवर तर नथ उठून दिसतेच, पण आजकाल जसा ट्रेंड चालू आहे आजकाल शरारा म्हणा किंवा वन पीस म्हणा किंवा कुठलाही इंडो वेस्टर्न आहे त्याच्यावर सुद्धा नथ आजकाल बायका घालतात. तर इतका नथचा आज सध्या ट्रेंड चालू आहे. तर मला वाटतं ट्रेंडनुसार थोडंसं चाललं तर नक्कीच तुम्ही स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसू शकता. तर मला असं वाटतं की स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसायला एकदम हेवी मेकअप करायची गरज नाही आहे किंवा काहीतरी वेगळं करायची गरज नाही आहे. तुम्ही आहे त्याच्यामध्ये स्वतःच्या व्यक्तिमत्व कसं खुलवतंय किंवा स्वतःला कशाप्रकारे प्रेझेंट करतंय हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तर ही दिवाळी साजरी करा. नक्की मी काही ज्या टिप्स दिलेल्या आहेत नक्की फॉलो करा. आणि तुम्हाला माझ्या टिप्स कशा वाटल्या ते मला कमेंट करून सांगा. आणि माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. तर सगळ्यांना परत एकदा हॅपी दिवाळी. परत एकदा काहीतरी असा छानसा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. तोपर्यंत सगळ्यांनी सुखात राहा, आनंदात राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. हॅपी दिवाळी.